जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। संपूर्ण जगात गेल्या 2 वर्षापासून कोरोना सारख्या महामारीने धुमाकूळ घातला आहे। एकीकडे कोरोना बाधितांवर उपचार करताना दुसरीकडे रुग्णांची नेआण करणारी वाहतूक सेवा सुरळीत व्हावी या उदांत भावनेतून आरोग्यदूत तुषार जगताप यांनी लोकवर्गणीतून ऑक्सिजन युक्त रुग्णवाहिका जनमाणसाच्या सेवेत रुजू केली। पंचवटी कारंजा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर ऑक्सिजनयुक्त रुग्णवाहिकेचे लोकार्पण माजी निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार कडलक यांच्या हस्ते करण्यात आले। युवराज श्रीमंत छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रेरणेने माजी मंत्री आमदार गिरीश महाजन आणि श्रीकांत भारतीय यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करणाऱ्या आरोग्यदूत तुषार जगताप यांच्या माध्यमातून युवराज श्रीमंत छत्रपती संभाजीराजे वैद्यकीय सहायता मदत सेवा केंद्राचा आतापर्यंत हजारो रुग्णांना लाभ झाला। तिने तुषारांचं नाव सांगितलं आणि मला साहजिक तसं नाव आलं कारण तिने इतकं मोठं काम केलं नाशिकच्या सगळ्या लोकांसाठी। एक सामान्य माणूस सुद्धा असामान्य काम करू शकतो आणि म्हणून तुषारांच्या हस्ते आम्ही काल ती ॲम्ब्युलन्स प्रदान केली। म्हणून या पूर्ण टीमला मी मनापासून शुभेच्छा। युवराज श्रीमंत संभाजीराजे छत्रपती वैद्यकीय सहायता मदत पक्षाच्या माध्यमातून युवा पिढीला एकत्र आणत रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानणाऱ्या आरोग्यदूत तुषार जगताप यांचे कार्य असामान्य आहे। कोरोनाच्या काळात जीवाची पर्वा न करता ऑक्सिजन मॅन म्हणून परिचित असलेल्या उमद्या तरुणाने डॉक्टर पत्रकार पोलीस यांच्यासह त्यांच्या परिवारातील सदस्यांना अपघातग्रस्तांना निःशुल्क रुग्णवाहिका सेवा करण्याचा दृष्टिकोन समोर ठेवला असल्याचे माजी निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी सांगितले। गरीब जनतेच्या मतीला नेहमी धावून येणारे तुषार जगताप यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी लोकवर्गणीतून आज रुग्णवाहिका नाशिक शहरातले पत्रकार बांधव पोलीस बांधव आणि जे पीडित आहेत यांच्यासाठी रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आज आयोजित करण्यात आला होता। COVID-19 जी महामारी आहे आता पूर्ण भारत देश या दुसऱ्या लाटेमध्ये होरपळत आहे। ही लढाई सीमेवरच्या लढाई एवढीच आता महत्त्वाची झालेली आहे कारण बरेचसे कुटुंब ओस पडायला लागले आणि कालच आम्ही एक ट्रस्ट स्थापन केला COVID-19 ऑर्फन वेलफेअर ट्रस्ट। त्याच्या माध्यमातून 500 मुलांचं आम्ही शिक्षणाचा खर्च जे पोरके झालेले आहेत जे अनाथ झालेले आहेत त्यांचा खर्च आम्ही हा ट्रस्ट उचलणार आहे। त्यांनी लोकवर्गणीतून त्यांच्या मित्रमंडळाने हा रुग्णवाहिकेचा जो लोकार्पण सोहळा करून आणला त्याबद्दल मी त्यांना अंतकरणपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो आणि खरोखर गरीब माणसांना याची सेवा मिळेल, पत्रकार बांधव असतील त्यांच्या कुटुंबियांना ही सेवा मिळेल आणि जे पोलीस बांधव आहेत त्यांच्यासाठी ही सर्व सेवा मुक्त राहील म्हणजे मोफत राहील। त्यामुळे आमच्या पोलीस खात्यासाठी त्यांनी जे योगदान केलं त्याबद्दल ते त्यांचं मित्रमंडळ यांचं मी अंतःकरणपूर्वक अभिनंदन करतो, धन्यवाद। स्वर्गीय गुरुवर्य राष्ट्रसंत भैरजी महाराज, अशोक पाटील, हर्षल कोल्हे, निलेश गायके, पंढरीनाथ गायकर, सावित्रीबाई सहाने, भगवान खैरनार यांच्यासह असंख्य स्वर्गवासी झालेल्या दिवंगतांच्या स्मृतींना उजाळा देत ही सेवा सुरू करण्यात आली। या उपक्रमासाठी नाशिक सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, पंचवटी शिवजन्मोत्सव समिती, अखिल भारतीय युवक मराठा महासंघ, पंचवटी पत्रकार संघ, पंचवटी मेडिकल असोसिएशन यांचेही या सेवेसाठी योगदान लाभले असल्याचं छावा क्रांतीवीर संघटनेचे अध्यक्ष करण गायकर आणि आरोग्यदूत तुषार जगताप यांनी सांगितले। तुषारजी जगताप यांनी छत्रपती संभाजीराजे वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून आज एका रुग्णवाहिकेचं लोकार्पण आपल्या जिल्ह्याचे लाडके दिघावकरजी साहेब यांच्या शुभहस्ते आणि आमचे ज्येष्ठ पत्रकार कडलक सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये याचा लोकार्पण सोहळा केलेला आहे।
कायम जनसेवेचा वसा घेतलेला हा तरुण नेहमी आरोग्याच्या विभागामध्ये सातत्यानं या नाशिककरांसाठी एक जीवनदायी योजना कायम करत असतो अशा या आमच्या दिलदार मित्राच्या या कार्याला माझ्या खूप खूप शुभेच्छा। खरं तर कोविडच्या पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी बघितलं सेकंड फेजमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आरोग्य व्यवस्था कोलमडलेली होती। सर्वसामान्य नागरिक कर ह्या आरोग्य व्यवस्थेच्या समोर मदतीचे हात म्हणून या ठिकाणी आले आणि अनेकांनी ऑक्सिजन पुरवण्याची सेवा असेल, त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्सची सेवा असेल आणि अशा अनेक सेवा उपलब्ध करून ह्या कोविडच्या दुसऱ्या सावटातून आपण बाहेर पडलेलो आहेत, परंतु तिसरं सावट या ठिकाणी येणार आहेत। अशा पार्श्वभूमीवर आपण तत्पर राहायला पाहिजे म्हणून आम्ही लोकवर्गणीतून छत्रपती संभाजीराजे वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून निःशुल्क डॉक्टर असतील, पत्रकार असतील, पोलीस असतील या बांधवांना निःशुल्क ॲम्ब्युलन्स सेवा या ठिकाणी त्यांच्या परिवाराला पण देणार आहेत। आज ह्या ॲम्ब्युलन्स सेवेचं उद्घाटन करण्यासाठी प्रतापराव जितीगावकर साहेबांचं या ठिकाणी आम्हा योग लाभले आणि खरं तर त्यांचं फार मार्गदर्शन आम्हा तरुणांना या ठिकाणी मिळत असतं। प्रतापराव जितीगावकर साहेब कायम आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण या ठिकाणी सांगत राहतात। आरोग्य सेवेमध्ये जे काही आम्ही कार्य करतो, जे काही कार्य यापुढे करणार आहे ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही करणार आहोत। प्रजा हीच राजानी सेवे करी, प्रजा हीच राजानी सेवे करी। यावेळी छावा क्रांतीवीर संघटनेचे अध्यक्ष करण गायकर, गणेश कदम, सचिन पवार, विलास जाधव, सचिन शिंदे, निलेश मोरे, माधवी पाटील, पूजा धुमाळ, शाहू पवार, राजेश कदम, रोहिणी दळवी, अमित नडगे, रणजित वोदक आदी उपस्थित होते। यांच्यासाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।